नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे नाचणीचे लाडू. नाचणीचे लाडू बनवण्यासाठी गरम पॅनमध्ये सर्वात आधी 2 टेबलस्पून तूप घातलं. आता यामध्ये घालते 200 ग्रॅम नाचणीचं पीठ. लो टू मीडियम फ्लेमवर पीठ भाजून घ्यायचं आहे. नाचणीच्या भाकरीसाठी जे पीठ आपण वापरतो तेच पीठ इथे घेतलेलं आहे. चमच्याने सतत ढवळत पीठ भाजून घ्यायचं आहे. पीठ थोडं भाजल्यावर आणखी 2 टेबलस्पून तूप यामध्ये ॲड करते. पीठ खमंग भाजलं गेलं आहे, त्याचा छान सुगंध येतो आहे. पीठ भाजण्यासाठी मला 12 मिनिटं लागली. भाजलेलं पीठ परातीमध्ये काढून घेते. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज, आणि बेल बटन पण प्रेस करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आता पॅनमध्ये अर्धी वाटी म्हणजे वजनाने 50 ग्रॅम तीळ भाजून घेते. भाजलेले तीळ लहान मिक्सचर जारमध्ये काढून घेते. थोडं थंड झाल्यावर तीळ मिक्सरवर जाडसर फिरवून घ्यायचे. आता पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घालून त्यामध्ये 1/2 वाटी बदामाची काप भाजून घेते. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही घेऊ शकता. भाजलेले बदामाचे काप परातीमध्ये काढून घेते. तसेच भाजलेले तीळ मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेतले आणि परातीमध्ये ओतून घेते. 50 ग्रॅम शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालते. एक चमचा सुंठ पावडर घालायची. तसंच अर्धं जायफळ खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये घातलं. तुम्हाला हवी असल्यास वेलची पावडर पण घाला. मी वेलची पावडर घातली नाही आहे. सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता तोच पॅन गॅसवर ठेवून पॅन गरम झाल्यावर घालायचं 150 ग्रॅम गूळ. 2 ते 3 टेबलस्पून जितकं पाणी घालायचं. आणि 1 चमचा तूप घालून चमच्याने मिक्स करून घ्यायचं. सर्व गूळ वितळल्यावर फक्त 1 उकळी काढायची आहे. आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा नाही आहे. आता हे वितळलेलं गूळ लाडूच्या मिश्रणावर ओतून घेते. सर्व आधी चमच्याने आणि मग हाताने मिक्स करून घ्यायचं. सर्व मिश्रण गुळाच्या पाकामध्ये छान एकजीव झालं पाहिजे. मिश्रण थोडं थंड झालं आहे, आता हाताने मिक्स करून घेते. हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आणि थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन गोलाकार लाडू वळून घ्यायचे. मिश्रण थोडं गरम असतानाच लाडू वळून घ्या. अगदी मऊसूत आणि चविष्ट असा नाचणीचा लाडू तयार झाला. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, तसंच तीळ गूळ आणि शेंगदाणे यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक बनतात. सर्व लाडू वळून तयार झाले. अगदी मऊ असे हे लाडू झालेले आहेत. एक लाडू फोडून दाखवते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.